Taka, sin le vaare baga baga sin baga tumhi. Kasla sin zale le baga tumhi ekdam khatarnak. Jai hind dosto. Hello guys, swagat aahe tumcha aapla new vlog madhe. Tar aaj aale aami short sathi. Tar kon kon aale baga. Monu aahe. Yes. आटी मागर आज आहे. आता मी जस्ट लोकेशन वरती पोहोचलोय. सो आपला ब्लॉग शेवट पर्यंत नक्की बघा. आम्ही आज काय काय करणार आहे सगळं तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. मला मोबाईल हँडल करता येईल का नाही ते माहिती नाही, तर राज करेल. सो शेवट पर्यंत नक्की बघा. काही आज मी करणार आहे ब्लॉग चालू, म्हणजे नाही का हँडलिंग मी करणार आहे. तर आज तुम्हाला मी बघायला भेटेल, तर आज काही प्रतीक्षा बघायला भेटणार नाही. ओके. सो गाईज, आमचं खूप वर्षापासून, म्हणजे मी पहिल्यापासून नाही का इच्छा होती काम करायची शूटिंग मध्ये, आणि ते पण सरांवर काम करायचं होतं. तर म्हणजे आशिष सर आणि श्रावणी मॅम यांच्यावर आम्हाला काम करायचं होतं. तर आज ते कुठेतरी स्वप्न पूर्ण होते. कितीतरी 3-4 वर्ष झालं मी स्वप्न बघितलेलं, ते आज पूर्ण होते. तर खूप भारी वाटते. सगळी टीम आलेली आहे आणि आपलं सॉंगचं तुम्हाला तर माहिती आहे, थंबनेल बघून तुम्ही तुम्हाला कळलं असेल सॉंगचं बीटीएस आहे सगळं. सॉन्ग शूट होणार आहे आज आमचं, शेवटपर्यंत नक्की बघा. खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला युनिक युनिक बघायला भेटणार आहे. आणि हे बघा, आम्ही काही ब्लॉगर नाही पण ट्राय करते आज. सगळी रेडी आहे, तर तुम्ही लोकेशन बघू शकता, खूप छान लोकेशन आहे. आणि तुम्हाला टीम दाखवतो. हाय मोनू. मोनू हाय. हाय. लवकर सॉन्ग शूट चालू होणार आहे. तर आपला सॉन्ग मधला कॅरेक्टर आणि तुम्ही ओळखत असताल मोनूला, नाही का स्टोरी वगैरे बघितलं असेल तुम्ही. आणि एक रिलीज स्टार आहे, एक कलाकार आहे, त्याची एक सिरियल आता लवकर येणार आहे. स्टेबल मंजू 18 मार्च पासून सन मराठी चॅनलला नक्की येणार आहे. नक्की बघा. नक्की बघा गाईज. तर आता अजून बाकीचे मेंबर आपले आहेत आतमध्ये. आपले सर आहे तिथे, हे आपले आशिष सर, ज्यांच्यावर आपण काम करणार होतो. स्वप्न बघायचं होतं. लोकेशन बघू शकतो तुम्ही सर. हाय. हे आपले आशिष सर, यांच्यावर आपल्याला काम करत होत. ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन राज. थँक्यू सर. फर्स्ट टाइम सॉन्ग करतोय आपण, नक्कीच सुपर हिट होणार, कारण महाराष्ट्राची तुम्ही बरोबर नस ओळखली. आणि बैलगाडा हो ते आहे, हृदयातलं प्रत्येकाचे स्थान आहे. शेतकऱ्याची एक शान मान सगळं. सो गाइस तुम्ही बघा, लोकेशन तर खूप भारी आहे. शर्दीचे बैल आहेत सगळे. हे बघा ब्लॅक ब्युटी. मॅम तिकडे, मॅम गाडीत नाही येतात. तोपर्यंत तुम्ही बघा शेवटपर्यंत. सगळ्यांना तुमची ओळख करून देतो, आपल्या ब्लॉग मध्ये सगळे नवीन आहेत. ऐक ऐक ऐक, तुझं नाव वगैरे, तू तुझं काय काम आहे ते सगळं सांग. नाव सतीश भरेराव. मी ऍज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करतो आणि एडिटर म्हणून, आणि आता सध्या प्रोडक्शन पण हँडल करतो. ओके. सगळं म्हणजे सगळं ऑल सगळं ते काम करतोय. इथं बघू शकता सगळं त्यांनी तयार केलेले, लय पडलेलं आहे. आणि एक आपले दादा, हे पण एक आपले टीम मधले आहेत. दादा तुमचं नाव आणि तुम्ही काय काम करताय सगळं सांगा. मेन प्रोडक्शनला आहे, तर हे सगळं मी करतोय. तुमचं नाव सांगा. माझं नाव अक्षय गोगावले. ओके. तर तुम्ही फोटोग्राफर आहे का? कोरिओग्राफर आहे. ओके. मग आता ह्या आपल्या सॉंगचं कोरिओग्राफर तुम्हीच करणार आहे? ओके. दोघ जण आहे का तुम्ही? ओके ठीक आहे. तर आई आपले कोरिओग्राफर आहेत, आपल्याला आज लय नाचवणार आहेत. इकडून तिकडे नाचायला लागणार आहे त्यांच्या इशारा. ऐकणार नाचायचंय तुला, लक्षात ठेव. पळायचं तिकडे तिकडे पळायचं. आज फुल आज एकदम बाई लागत होता, आपल्याला पळायला लागणार आहे. बघ ना कसलं खेळलं ते. बैल बघू शकता काय तुम्ही, कसलं भारी. फुल रागीट दिसतंय, तापलाय, गरम झालाय तो. आणि फायनली गाईज, ज्यांच्या सोबत आपल्याला काम करायची इच्छा होती, 3 वर्ष झालं मी मॅडम बरोबर काम करायचं होतं. हे आपल्या श्रावणी मॅम. मॅम तुमच्यावर आम्हाला काम करायची माहिती का? 10वीपासून मी विचार करत होतो मॅडम बरोबर काम करायचंय. म्हणजे नाही का तुम्ही, तुमच्या व्हिडिओ मी आहे ना, आता ग्रॅज्युएशन झालं, मी आधीपासून लय बघत होतो तुम्हाला. म्हणजे तुमची टीम वगैरे सगळं, आम्ही सगळं आमच्या घरी पण आहे ना, तुमचे जे ब्लॉग आहेत ना सारखे पप्पा बघत असतात. की आम्ही सांगतो की आपल्या सातारचे ते मग एक इच्छा होती ती तुमच्यावर काम करायची टीम बरोबर, ते आज पूर्ण झाले आमचे. लय दिसत आज लय भारी वाटते.
मस्त मस्त. आता आज आमचं शूट बघा कसं होत आहे ते, आणि गाणं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊ आणि ते गाणं बघा. आणि आता शूटिंग मोनू सोबत आहे, तर मोनू काय करतो? बैल पाळणार आहे का? आता तुम्ही म्हणाल काहीतरी आम्ही वाय दिशी नाही ते आहेत ना, ते असतात क्षेत्र कसं झाले आता, क्षेत्र आता वेगळे झाले पैशासाठी सगळं हे चाललंय सगळं सगळा गोटा बांधून गेला. एखादं मार्कन 14 लाख रुपये दिले, 6 महिन्याला 1-1 नंबर करून गेला, 15 लाख 1 हजार वाटत होती चुकण्याचा स्पीड किंग खतरनाक खतरनाक कवर टाकला डायरेक्ट का? नाही तसं काय नाही, मॅडमने प्रश्न घातला बरं विचार काय तसं नाही. आपण कसं करणार आहे हे आता बैल इथे असू द्या, इकडं साईडला इकडं साईडला इकडं करणार आहे, दोन त्या मंदिराचं एक छोटं करणार आहे आणि बाकी मग भरपूर इकडं थोडं ऊन करणार नाही की इथं पळवणार ना, तेवढंच बाकी जास्त नाही. काय तुम्हाला करायचंय? परवा देगावला 17 तारखेला दोन्ही पण पळतात तसं काय दहा मोठी तुमच्या लोक नंबर वर मारलाय का बैलाने? नंबर मारलाय का? नंबर मारलाय तीन खानाची गरभरले. बापरे 110 फेमस बैल नाही का नाव काहीतरी करायचं आम्ही पूजन करतोय गणपती बाप्पाचं पूजन. कुठलंही काम चालू व्हायने आधी गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा लागतो, तर आशीर्वाद घेतोय. चैन बघा सर 5-5 तोला काही काय आम्ही कुणी नसू दे, तुला धक्का लागला तर वाटते 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 काय मी जाते का छातीवर दगड ठेवून त्याने हात लावलाय, छातीवर दगड ठेवून हात लावलाय. दिवस करून म्हटलं तरी असं जो तयारी झाली आपली तूर तू परमेश्वर तू सईश्वर सगळ जगाचा तारण हार तू, या विश्वाचा पालन हार तू, मोदक प्रिय तू मंगल दाता, भक्तांची कामना पुरविता. काहीच फायनली झालंय, पूजन झालंय, आता तयारी करायची. आता शूट लागलेलं आहे आपलं आयुष्यातलं, नाही का माझ्या तर आयुष्यामधलं पहिलं शूट आहे, एवढं मोठ पहिल्यांदाच कुठेतरी काम करायचं. बघू शकता बघा तुम्ही कसं होईल कसं काय.
माझं काम कसं वाटतंय काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि खूप मेहनत करते त्यामुळे गाणं बघा नक्की, गाणं कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा. गाणं आले असेल गाणं तुम्ही बघितलं असेल, ज्यांनी बघितलं नाही त्यांनी बघा, चॅनल सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या काही तुमचं, जसं आता प्रेम देत आला तसं पुढे पण प्रेम द्या. चला बघूया. सो गाईस तुम्ही बघितलं असं आतमधलं बैल त्याचाच पोरग तुम्हाला दाखवतो, म्हणजे त्याचाच एक सेम काय दिसणार बैल दुसरा कुठला असतो जे जे आत म्हणतात जय जयवर आपलं शूट होणार आहे त्याचं बारक आहे बालपण ह्याच आहे. ह्याच नाव काय? पिल्या. खूप सारे बैल आहे तिथं, सगळे शर्दीचे दिसतात. पहिला टेक लागलाय मोनूचा. सर सांगतात समजून त्याला सगळं असं करायचं. तुला प्रोफाईल इकडे इकडे कॅमेरा आहे असं यांच्या जागे. तू जेवढं त्याला एकदम प्रेमाने करशील ना तेवढं ते शांत राहणार. तोंड ह्या साईडला हॅलो तू चावत नाही मॅडमला बदक पाहिजे. ते म्हणतात काय नाही करत गवत खात त्याचा खर्च तर नाही. प्लीज आपली मांजर त्याचा कधी कार्यक्रम करते गुंड्या मेन गुंड्या कार्यक्रम करेल गुंड्या पहिला टेक लागलाय मोनूचा. तो त्याने प्रेम आणि त्याला हे करते तुम्ही बघा चुळून चुळून त्याला हात दुखायला लागलाय पण ते काय एखादा करत आम्हाला. दुसरा टेक लागला आता मोनू गेलाय राहणार बैलाला घेऊन. हे बघा तुम्ही त्यांना तिकडून आणायचे. हे बघा टीम किती जण आहे किती हॅन्डल करायला लागते लय काय स्टेट मित्रांनो. शूटिंग सोपी घेणं वाटतं मला एवढ्या उन्हामध्ये थांबावं लागतं. इथं थांबा की मॅडम उन्हात कुठं थांबतं ते आता उरा मला भीती वाटत आहे तिकडं जायला. टेक लागलं बघा तुम्ही गाईस लय भारी झालेलं. तुम्ही बघितलं असेल तर लवकर जाऊन बघा, खाली लिंक दिलेली लवकर बघा, चॅनल सबस्क्राईब करा. ह्या पण चॅनल सबस्क्राईब करा, माझी आणि पतूचे कंटिन्यू ब्लॉग येत राहतील तुम्हाला त्या चॅनलवर. आणि आपल्या सॉंगचं नाव पण तुम्हाला माहिती असेल फ्रॉम द चॅनल दमदार मराठी म्युझिक म्हणून. खूप सारे भरपूर सॉंग येणार आहेत. या पुढचं सॉंग लव्ह सॉंग असणार आहे, आपलं बैलगाडा सॉंग आहे, महाराष्ट्राला हेड लावणारं सॉंग आहे. तर लवकर लवकर तुम्ही जाऊन बघा, खाली लिंक दिलेली आहे, लिंकवर टॅप करा. आणि कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. आपली इथे बघा हिरण इकडे तुमची लाडकी चिमणी आणि हे बघा कसा आहे. तर टेक लागलाय मोनू येतोय तिकडून. दिसते का तुम्हाला कॅमेरामॅन तिकडे सर पण तिकडेच. हा हा एवढं पळून पण तुमच्या पैसे झालं शेवटी. बाबांचे बैल आहेत वावरात बैल पळणार का तर पळणार. सगळ्याचे सगळे बैल हे बाबांचे आहेत.
आता तिकडून रिटेक परत चालू होते. थांबा किती जोडाजोडी चालली. शॉर्ट लय भारी, एकदम खतरनाक सीन होणार आहे जर टेक जर प्रॉपर झाला ना, लय भारी सीन होणार आहे एकदम. म्हणजे असं वाटतं की ते नाही का दोघं भाऊ भाऊ पाहिजे चिमणे हा. एकदम फुल खतरनाक सीन होत आहे. शेती नाही का तुम्ही ठेवले पण लय भारी त्यांना. बरोबर आहे ना. काय दुसरा घेत दोन लावतोय. अरे खाली पडला. सध्या तर दोन अँगल आहेत म्हणजे शॉर्ट परफेक्ट होणार आहे. दोन अँगल होणार, दोन अँगल, दोन लक्षात ठेवा, दोन अँगल. किती ताप असतो पळापळी नसते आपल्याला, हे नसतं उभा राहायला लागतं. तुम्हाला असं वाटतं की नाही ऍक्टर्स लोक कॅमेरामॅन नसते उभे राहतात, पण कॅमेरामॅनचा ताप बघू शकता तुम्ही कसा असतो. फुल एकदम पळापळी असते, भावले पळते. हे बघा आता दोन अँगल लागतात. मोन रेडी आहे तिकडे. किती वेळ झाला उन्हामध्ये मोन दिसते का तुम्हाला? मला दिसत. बोल की ड्रोन उडत येत. ड्रोन गेला. ड्रोन कसा ड्रोन चाललाय का? यो तीन तीन अँगल आहेत म्हणजे विचार कर. एक ड्रोनचा अँगल, ते एक अँगल, ते एक अँगल आहे. तर कसा आहे तक? ओहो फुल सीन आहे तक. तो सीन बघ असला व्हायला लागलाय. बघ यायची पुढे बघ. खरं दिसते तू गावकडची इकडे बघ बरं. लाल टिकली म्हणून मला वाटते नॉर्मल नाही का. फायनली गाईस टेक लागलाय बघा तुम्ही. ड्रोन गेलाय, एक अँगल लागलाय इथे, एक तो एक अँगल आहे. सीन लय भारी बघा बघा. सीन बघा तुम्ही कसला सीन झालेला आहे बघा तुम्ही. एकदम खतरनाक. ओहो मोहने ऑलिम्पिक मध्ये लगत शेवटी आला आमच्या. त्याने तिथ निवडी मारली. सीन लय खतरनाक आलाय सीन. चल ड्रोन ड्रोन वर येत आहे. वा 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 छान छान. त्याच्यावरून उडी मारली. नाईस ब्रो, वेल शॉट. गाणं तुझ्या क्रेडिट तुझ्यासाठी. ह्याच्यासाठी लाईक भेटले पाहिजे आपल्याला गाण्याला. ह्याच्यासाठी लाईक भेटली पाहिजे. कसला पळलाय तू? सोडून देतोय मोने. एकदम खतरनाक आहे म्हणू. एक म्हणजे स्टार, एक कलाकार. त्याची एक सिरियल येत आहे. सिरियल म्हणजे त्याचं कॅरेक्टर एक काय रे, कुठलं कॅरेक्टर आहे? कॅरेक्टर कुठलं आहे रे त्याचं? गुन्हेगार ना, जेल मधला गुन्हेगार. कॉमेडी कॅरेक्टर आहे. खूप अशी सिरियल छान आहे, नक्की बघा. आणि हे तापले आहेत. ह्याचं जे छोटा आहे ना, हे मोठं आहे. ह्याचाच बछडा. सीन झालाय मोठा आता, खतरनाक. छत्री पण मोठी आलेली आहे. वाटते परत रिटेक लागते वाटत. यस ओके मॅम. काही चमन झिंगा का फोन? फोन आलाय. सगळं करायला लागते, जॉब, काम, शूटिंग सगळं. कुठे फेप्सी खाणार ना तू? फेप्सी खाणार नको तिला. मित्रांना
आपल्या दिवस सांगितलं लय साधून व्यापशी घातोय. एक वर्षानंतर दोन वर्षानंतर रुपयाची व्यापशी. हा तिले मोठी होती, तिले मोठी होती. सगळे व्यापशी करा. कस आहे खरा मारून दिसतोय मैदानावला खरा. होय ना दे महाराष्ट्राला गाडी लावला ना दे का शेतकऱ्यांचा नाद. आम्ही आलोय सेकंड लोकेशनला. बघू शकता लोकेशन थोडे झाडे तिकडे. बघ ब्लॉगिंग चालू आहे. इथं बसणार आहे मोनू. गेला गेला बैल गेला. गॅंग आलेली लोकेशन लय भारी. कंटिन्यू बघा तुम्ही पुढचं भेटूया. पुढे कटिंग हा एक चार जमीन बसून गायतून पाणी येऊ दे बाबा. ते म्हणे कशाची चिंता करतीस जोपर्यंत दोस्त तुझी जिवंत 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 आहे ना जीवंत असं जोपर्यंत दोस्त तुझी जिवंत आहेत ना तोपर्यंत कशाची चिंता करू नकोस. समोर बघ अरे बघ तर खरं स्माइल करून कुठं तुम्ही पण बघा. तुम्ही पण त्याकडे बघा. ऐका तू पण तो समोर बघा. तू पण बघायचं स्माइल करायची. ह्याच्याकडे बघायचं ह्याच्यावर उठायचं. ओके स्माइल त्याच्या खाली हात ठेव. समोर तुझा आऊट. तू फक्त कॅमेरा तू इकडे बघून मेकअप चालू आहे. इथं मोनू रडायचं फक्त ऍक्टिंग करतोय. डोळ्यातले पाणी काढण्यासाठी किती जण त्याला सांगते. मनमोशन घे तू इमोशन शांत बस रडते. आता रोल ऍक्शन दे मुवमेंट दे मुवमेंट. यंदा मैदान माझाच बैल मारणार या येळाला किंवा यंदा. ओके या येळाला रेडी कॅमेरा रोल. डायलॉग मोठ्याने घ्या. कॅमेरा रोल. टू फास्ट इयर ऍक्शन या. यंदा बैल माझाच मैदान मारणार. यंदा मैदान माझाच बैल मारणार. क्या गुंडा बने का रे तू. यंदा बैल माझाच मैदान मारणार. नाही तू गे बोल बर. यंदा मैदान तीन मिनिटाचं गाणं आहे ना. 300 मिनिटाचं बीटीएस पाहिजे आपल्याला. कळलं ना त्या मोनेचं असं पाहिजे. तुमक समज समज मी नाही आता घ्या. तिकडे प्रोफाईल असं होतं. तू इकडे जा. तिचं प्रोफाईल इकडे चेहरा दिसतो तुला. ती तिकडे गेली तिकडे बघते. असा एवढाच आहे. तिकडे जाऊन इथे एका मिनिटात निघायचं दाखवतो.
भेटतो मैदाना भेटतो जाऊ दोघ पण जाऊ निघून दोघ अगं तिकडे कुठं मी काढ नाही घेतलं चलो सिरियलची क्रिएटिव्ह काय करते कारणच दे मला टेक्निकल इश्यू आहे गाईज थोडासा प्रोडक्शन लाईन मध्ये आणि थोडं टेक्निकल दोघांचं नाही मेसेज असतं जरा दोघं मिळून काम करायचं म्हटल्यावर डोक्याला टाकली आता बघा कसं करतायत माझे टेक झाले काही बघू शकता लय उन्हे लय म्हणजे लय लय खराब झाले आता माझा टेक झालेला आहे सगळा मी फुल खुन्नस बिन्नस दिलेलं आहे आपलं कॅरेक्टर विलनचं आहे आता लुक पण आपला तसाच येतो मला माहिती आहे गाईज आपला लुक कसा आहे मग एक मिनटं कॅमेरा बसतो आता दुसरा टेक लागतोय मला आमचं इथलं शूट कम्प्लीट झालंय बघू शकता तुम्ही सगळे चाललं तिकडून सगळे मोनूचं शूट चाललंय सर पुढे गेलेत कसं तुम्हाला हे लोकेशन वेळ होईल पुन्हा चला फायनली इथलं शूट कम्प्लीट झालंय आमचं आता आम्ही चाललोय इथने आता कुठे चाललोय आपण आम्ही चाललोय कुठे तरी इथने आता आमचं झालंय सगळं शूट कम्प्लीट झालंय तुम्ही बघितलं असाल सॉन्ग मध्ये कसं काय सगळ्या गोष्टी आहेत तर BTS पूर्ण बघा अजून तुम्हाला कळलं खूप छान आपण परिणाम आलो इथं थोडं जेवण करतो पुन्हा शूट लागणार आहे परत आम्हाला शूटला जायचंय खूप राहिले अजून आज कम्प्लीट करायचंय सगळं तिकडे ब्लॉगिंग चालू आहे मॅडमचं आपल्या कशी टेस्ट आहे काय म्हणते पनीर टिक्का मंचुरियन सारखं लागते तिला मंचुरियन लागते आता टेक लागलाय माहित नाही आम्ही काय मोजलं नाही टेक किती लागलाय तुम्ही बघू शकता बैल आपला जो माझा मित्र आहे तो कार्यकर्ता त्याला असं पळून लय मारणार त्याला आता बाहेर नेऊन तर सगळे इथं होणार असेल नाव काय सात्विक हा सात्विक सेन करतोय माझ्या मित्राचं म्हणजे आपला भाव आहे जीवलग तो आपल्यासाठी जीव पण देऊ शकतो तसं त्याने एक कॅरेक्टर घेतलंय इकडे बघू शकता सगळ्यांचं चाललंय इथे मॅम जाऊ बसल्यात मेकअप आर्टिस्ट मोनू पण येते निवांते तर सीन लागलेला आहे मेकअप का प्लीज यार ते थोडस बैलाला चेटअप कर थोडस ब्लॅकिश झालं तो अरे यार अक्षय छत्री आहे ना तुझी तू आर्टिस्टला त्रास होतोय सो गाईज आता इथे टेक झाला एक हे बघ आपल्या मेकअप आर्टिस्टने तीन तीन कुल्फ्या देत अजून कुल्फ्या आणले चालले काम सगळे कुल्फे खात्यात तुम्ही पण कुल्फे खायला या हे बघ आपला फुल किदा कितना का दिया दस का एक किधर बनाते हो घर पे हाथ से तुम भी बनाते अच्छा है ना अच्छा है
भावा बे तुम्हाला जर कुठे भेटला नाही इकडे कुल्फी खावा, कुल्फी चांगली बघ भावाच प्रमोशन केलं भावा. चार 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 प्लेट सगळेच खातील की आता बोलो. पतू पाटील राईस नाम का युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करो बोलो. बैलगाडा पता है ना उसके ऊपर आने वाला है देखने का. दमदार मराठी म्युझिक चॅनल का नेम है, उधर जाके देखने का आणि लाईक करणे का शेअर करणे कमेंट करणे का करणे का ना करणे का सबस्क्राईब करणे का. देख भैया भैया बोला अब सब होगा. बैठक जोरात जमली. बैलगाड्याची बैठक. सो काही किती वाजता सीन लागला आहे आता आम्ही काही मोजलं नाही. आता बैल तिकडून येणार आहे. तो मागच शेण आहे का पळतानी होय सर? ते मागास असे नाही का पळत मोनू मागाशे पळत होता सर. चल मोनू पळायचे तुला परत. आता फुटेज परत लागणार आहे मस्त सीन लागणार आहे सर. सांगते सगळ्यांना तर बैल बघा कसा मस्त होय की आलाय बाहेर आपला. तर किती वाजता सीन आहे आम्हाला माहित नाही, दिवसभर आम्ही करतोय शूटिंग. तर आम्ही सकाळी जो बारका बैल जे पळत होता ना मोठा ह्याचाच पोरका येते पण ह्यो बैल येतो. ऍक्च्युली म्हणजे बघा तुम्ही कसं आहे दिसत सेम त्या बैलाकडे दिसते बारके आपला पहिलांचा बैल शान मोनू भाऊ मर्दगड येतो पिढचा. ते एकट विषय आहे का बघा थांबा थांबा म्हणते ती घेऊन जाताना. बरं ठीक आहे जरा ते तू धर की तू धर तू सोड नको. सो गाईज तुम्ही सीन बघा लय भारी सीन आहे मोठे ब्लॉक नाही नाही सीन लय भारी लागलंय. आता अमितनी त्याला गावामध्ये कुठेतरी सीन असणार आहे नंतर लिपसिंग असणार आहे. गाणं कसं वाटतंय गाण्याला खूप मेहनत केली गाईज तुम्ही बघू शकता. नक्की जाऊन बघा गाणं खाली लिंक दिलेली आहे नाही तर दमदार मराठी म्युझिक या चॅनलवरती गाणं आलेलं आहे. लवकर जाऊन बघा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि खूप सारा प्रेम द्या. सो गाईज सीन लागलंय आपली हिरोईन आली सॉन्ग मधली बघू शकता तुम्ही कसे एकदम बघल तवा हिरोईनचे प्रत्येक गाण्यामध्ये हिरोईनचे कॅरेक्टर करतात कुठलं तरी दुसरं करा अजिबात चाललंय तिकडे बघा. आणि आम्ही आता पहिल्या गाण्यात बनलो हिरो आता दुसऱ्या गाण्यात विलन बनलंय. विलन पण खतरनाक लेवलचं विलन ऍक्टिंग बघा ऍक्टिंग आवडली तर सांगा सर. तू माघारी आहे बैल तिथं थांबवा ड्रोन रेडी राहील इकडे हा कॅमेरा रेडी राहील की पळत तिथनं पळतील ओके त्या दोन गोष्टी होती. चलो तो इकडे येणारची बोललोच ना आता सो गाईज तुम्ही बघू शकता आता इथं बैलगाडा नाचणार ती सगळे लोक फुल एकदम आपला गावठी डान्स आड्डा बिड्डा लावलेला आहे त्यांनी. प्रोफाईल इथं 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 तुम्ही पण जरा जोश द्या फक्त कॅमेरात बघू नका इकडे. आठवर करा तुम्ही पण तुम्ही पण हा माग सर का तुम्ही माग सर का दिवसभर शूट करून सो फायनली आमचं शूट कम्प्लीट झालंय. खूप दमलंय फर्स्ट डेचं शूट झालंय अजून एक दिवस जर
टाइम भेटेल सगळ्यांना तेव्हा ते करू कम्प्लीट. पण आज तरी 70% तरी शूट कम्प्लीट झालंय, सो बऱ्यापैकी जरा टेन्शन कमी झाले आणि दिवस पण खूप छान गेला, खूप एन्जॉय केला. आणि तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे सेकंड पार्ट, पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. सो त्यासाठी वेट करा थोडा, आणि कोणी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन करा, बेल आयकॉनचा बटन दाबून ठेवा, आणि खूप खूप सारे प्रेम द्या. बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या दमदार मराठी म्युझिक या चॅनलसाठी.